सो गुड इवनिंग ऑल ऑफ यू. कालच्या लेक्चरमध्ये आपण प्रोटीन सिंथेसिस बद्दल पाहिलं, टर्मिनेशन प्रोसेस बद्दल. सो नाव वी जस्ट मूव टुवर्ड द नेक्स्ट पार्ट. देर इज नथिंग बट द जीन रेग्युलेशन और द रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. ओके, सो वी ऑल नो दैट दैट डीएनए विच कन्वर्टेड इन टू दैट डीएनए विच कन्वर्टेड इन टू एम आर एन ए एंड दैट एम आर एन ए विच एबल टू फॉर्म द पर्टिकुलर टाइप ऑफ सब्सटेंसेस मेनली इट इंक्लूड द प्रोटीन्स. ओके, मेनली इट इंक्लूड द प्रोटीन्स एंड दैट प्रोटीन्स ऍक्च्युली सो द ऍक्टिंग ॲज ह्या ज्या प्रोटीन्स मॉलिक्युल असतात ना, सो दॅट प्रोटीन्स मॉलिक्युल्स द ऍक्टिंग ॲज ह्या ज्या प्रोटीन्स असतात, सो दॅट प्रोटीन्स मॉलिक्युल दे आर ऍक्टिंग ॲज आयदर स्ट्रक्चरल फंक्शनल ऑर वी कॅन से इट ॲज अ सम काइंड ऑफ वी कॅन से इट ॲज अ कॅटालायटिक रोल्स. ओके, सो या प्रोटीनचं वर्क इनडायरेक्टली काय असणार आहे, काही काही वेळेला या काही स्ट्रक्चर रेग्युलेट करतील, काही काही वेळेला त्या एखादं फंक्शन रेग्युलेट करतील. ओके, स्ट्रक्चर फंक्शन रेग्युलेट करतील किंवा कधी कधी ॲज अ कॅटालिस्ट म्हणून यूज होतील त्या, ॲज अ कॅटालिस्ट म्हणून. ओके, सो अशा प्रकारचे वेगवेगळे फंक्शन या प्रोटीनचे असतात, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ए प्रक्रिया ट्रान्सलेशन आहे, ट्रान्सक्रिप्शन आहे अँड ब्रीफ वी प्रोसेस इज नथिंग बट द ट्रान्सलेशन. ओके, तर डोक्यात घ्या पूर्ण भाग, व्यवस्थितरित्या प्रोटीन सिंथेसिसची कन्सर्न असलेला हा भाग. ओके, सो नाव वी जस्ट मूव टू वर्ड. ओके, सो आता मात्र आपण कशाबद्दल जाणार आहोत बघा. सो नाव वी जस्ट मूव टू वर्ड व्हॉट अबाउट दॅट. ओके, सो एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. ओके, कॅरेक्टर एक्सप्रेशन कसं होतं, हाऊ दॅट प्रोटीन विल एक्सप्रेस हिअर. ओके, प्रोटीन कसे एक्सप्रेस होतात या कॉन्सेप्ट बद्दल आपण इथे डिटेलमध्ये बोलणार आहोत. ओके, सो जीनचं जे काही एक्सप्रेशन आहे इज रेग्युलेटेड ॲट व्हेरियस स्टेजेस. जीनचं रेग्युलेशन वेगवेगळ्या स्टेपला कंट्रोल केलं जातं. तर याच्यामध्ये पहिली जी स्टेप आहे ॲट ट्रान्सक्रिप्शनल लेवल. ओके, ॲट ट्रान्सक्रिप्शनल लेवल. ओके, ॲट द टाइम ऑफ ट्रान्सक्रिप्शन ॲक्च्युली ट्रान्सक्रिप्शनल लेवलला रेग्युलेट होईल. सेकंड पार्ट इज नथिंग बट दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामधला. सो ट्रान्सक्रिप्शन लेवलला झाल्याच्या नंतर आता युकॅरियोटिक जर विचारात घेतलं, प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक मध्ये हे दोघांमध्ये येणार आहे, ही जी काही कन्सेप्ट असणार आहे ना तर ही दोघांमध्ये येणार आहे. बट इन केस ऑफ युकॅरियोट्स ऍक्च्युली युकॅरियोट्स मध्ये सो ऍट सिंथेसिस ऑफ एम आर एन ए फ्रॉम एच एन आर एन ए. ओके, दिस इज अ पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेस. ओके, हे फक्त युकॅरियोट्स मध्ये होईल. सेकंड स्टेप विच इज ओनली ऑकर्ड इज इन दी युकॅरियोट्स. ओके, सो आफ्टर द सिंथेसिस ऑफ दॅट एम आर एन ए विच इज मूव्हिंग आउटसाइड एम आर एन ए ट्रान्सफर फ्रॉम न्यूक्लियस टू साइटोप्लाझम. ओके, दॅट एम आर एन ए विच इज पासिंग ऑर ट्रान्सफर फ्रॉम दॅट न्यूक्लियस टू साइटोप्लाझम. ओके, न्यूक्लियस टू साइटोप्लाझम इनडायरेक्टली हे काय करणार आहे, पास करणार आहे. ओके, तर या पद्धतीची ही कन्सेप्ट आहे. नंबर नेक्स्ट. ओके, अँड लास्ट पॉइंट. ओके, लास्ट पॉइंट जर तुम्ही बघितला सो दॅट इज नथिंग बट सो ॲट द लेवल ऑफ ट्रान्सलेशन. ओके, सो ॲट ट्रान्सलेशन लेवल. बाकी शब्दांचे अर्थ तर तुम्हाला कळतच आहेत. ओके, तर या पद्धतीनं अशा वेगवेगळ्या पद्धतीनं जीन रेग्युलेशन इज रेग्युलेटेड ॲट दॅट फोर द डिफरंट स्टेजेस. ओके, याच्यातले हे जे आहेत ना, सो दॅट ऑल आर विच आर रेग्युलेटेड ऍट द ऑर इन केस ऑफ यू कॅरियॉट्स. ओके, इन केस ऑफ प्रो कॅरियॉट्स ऑल्सो ऍट द लेवल ऑफ ट्रान्सक्रिप्शन, सो दिस प्रोसेस विल बी कंट्रोल्ड. ओके, सो लाईक दॅट. सो जीन रेग्युलेशनशी रिलेटेड असणारा पार्ट आहे. वी नो दॅट समटाइम्स अ ग्रुप ऑफ जीन्स
रेगुलेट सर्टन कैरेक्टर्स ओके, अ ग्रुप ऑफ जीन रेगुलेट सर्टन कैरेक्टर्स ओके, काही स्पेसिफिक कैरेक्टर्स रेगुलेट करण्याचे काम कोण करणार आहे, तर या ठिकाणी हे म्हणजे जीनचा ग्रुप करणारे लक्षात घ्या, अ ग्रुप ऑफ जीन विच रेग्युलेट्स द सर्टन कॅरेक्टर्स ओके, काही कॅरेक्टर रेग्युलेट करण्याचं काम जीनचा ग्रुप करेल लक्षात घ्या ओके. सो इन केस ऑफ युकॅरियोट्स, तुम्ही युकॅरियोट्स बद्दल जर बोललात तर युकॅरियोट्स मध्ये मग वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत ओके. एम्ब्रायनिक डेव्हलपमेंट असेल युकॅरियोट्स बद्दल जर तुम्ही बोललात ओके, युकॅरियोट्स मध्ये बेसिकली जर तुम्ही बोललात तर युकॅरियोट्स मध्ये सो एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट असेल, तुमचं डिफरन्शिएशन असेल इवन ओके, इवन या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी ओके ऍट द काइंड ऑफ ऑर ऍट द युकॅरियोटिक स्टेज सो हार्मोन्स पार्टिसिपेट इन रेगुलेशन ऑफ फिजिओलॉजिकल कॅरेक्टर ओके. फिजिओलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे एखादं बॉडी कॅरेक्टर आहे, ते रेग्युलेट करण्यासाठी इनडायरेक्टली काय लागणार आहे, तर हे वेगवेगळे हार्मोन्स वगैरे सुद्धा यूज केले जाऊ शकतात. तर अशा प्रकारची एक कन्सेप्ट आहे, सो व्यवस्थितरित्या बघून घ्या. सो याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे आता. सो आफ्टर दॅट ऍट द लेवल ऑफ समवॉट इन केस ऑफ प्रोकॅरियोट्स, जेव्हा तुम्ही प्रोकॅरियोट्स बद्दल बोलाल ना तर तुमच्या डोक्यात येईल बघा, प्रोकॅरियोट्समध्ये कॅरेक्टर रेग्युलेट करण्यासाठी देर इज अ ग्रुप ऑफ जीन ओके. सो कॅरेक्टर रेग्युलेटेड मेनली ऍट ट्रान्सक्रिप्शनल लेवल, ऍट ट्रान्सक्रिप्शनल लेवल कॅरेक्टर कुठं रेग्युलेट केलं जाईल, कॅरेक्टर रेग्युलेटेड ऍट ट्रान्सक्रिप्शनल लेवल ओके. ट्रान्सक्रिप्शनल लेवलला कॅरेक्टर एक्सप्रेस किंवा रेग्युलेट केलं जाईल. सो कॅरेक्टर रेग्युलेटेड ऍट द ट्रान्सक्रिप्शनल लेवल ओके. ट्रान्सक्रिप्शनल लेवलला कॅरेक्टर रेग्युलेट केलं सॉरी कंट्रोल केलं जाईल. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे काय लक्षात घ्या, हे जे प्रोकॅरियोट्स असतात ना, तर या प्रोकॅरियोट्समध्ये ओके, या प्रोकॅरियोट्समध्ये काय होतं माहितीये का, ज्या जीन असतात जे आलल असतात ओके, किंवा ज्या जीन आहेत इथल्या, तर या जीन काय करतात, जीन्स एक्सप्रेस देमसेल्व्स टुगेदर ओके, एंड सच अ क्लस्टर ऑफ जीन विच एक्सप्रेस द सेम कॅरेक्टर ओके, एंड धिस इज समवॉट कॉल्ड एज ओपेरॉन ओके. या प्रकाराला आपण ओपेरॉन म्हणतो. व्हेनेवर दॅट जीन कंबाईनली एक्सप्रेस द कॅरेक्टर, सो धिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज ओपेरॉन कन्सेप्ट, त्याला म्हणलं जातं ओपेरॉन कन्सेप्ट ओके. ओपेरॉन म्हणजे काय मग, तर ओपेरॉन म्हणजे अ क्लस्टर ऑफ जीन विथ रिलेटेड फंक्शन अँड दिस इज समवॉट कॉल्ड ॲज ओपेरॉन कन्सेप्ट ओके. तर याला एक ओपेरॉन अशी नावाची कन्सेप्ट म्हणतो आपण, लक्षात घ्या. तर ही जी ओपेरॉन कन्सेप्ट आहे ना, तर या ओपेरॉन कन्सेप्टमध्ये बेसिकली आपल्याला काय पाहायचं आहे बघा, या ओपेरॉनमध्ये दोन टाईपचे ओपेरॉन असतात नंबर एक आणि नंबर दोन, लक्षात घ्या. वन इज बिकॉज ऑफ अदर सबस्टन्स, एखाद्या दुसऱ्या पदार्थामुळे जर प्रोटीन सिंथेसिस एनहान्स होत असेल तर याला म्हणायचं या ठिकाणी कोणती, तर याला म्हणायचं दॅट इज वी जस्ट कॉल्ड ऍज अ प्रमोटर टाईप, दॅट इज इंड्युसिबल ओपेरॉन म्हणायचं याला. अँड द अदर थिंग इज नथिंग बट रिप्रेसिबल टाईप ऑफ ओपेरॉन.
म्हणजे ओपेरॉन इज आयदर इंड्युसिबल इट इज बिकॉज ऑफ वी कॅन सी इट आर द अदर सबस्टन्स विच इज फाउंड आउटसाइड द सेल वेन एव्हर विच इज प्रेझेंट ऍट दॅट टाइम दॅट प्रोटीन सिंथेसिस विल बी डन. Okay, and the other one thing is that the repressible type of operon means nothing but because of presence of that particular substance. Okay, whenever that substance is present, so that cell stop the protein synthesis and this is somewhat called as a repressible type of operon. Tar inducible type of madhe kay yenar aahe lactose lac operon yenar aahe. Okay, ani ya repressible type madhe yel tumcha tryptophan operon. ट्रिप्टोफॅन ओपेरॉन. ओके ट्रिप्टोफॅन ओपेरॉन. ओके अशा प्रकारच्या कॉन्सेप्ट येतील. एकदा बघून घ्या बरं हा सर्व भाग बोर्डवरचा व्यवस्थित आधी. ओके सो आफ्टर दॅट वी जस्ट मुव्हिंग टुवर्ड द सो दॅट लॅक ओपेरॉन फर्स्ट. ओके नाउ सी हियर व्हॉट अबाउट द ओपेरॉन कॉन्सेप्ट. ओके आता आपण या ठिकाणी काय करूयात ओपेरॉन बद्दल बोलूयात. ओके आणि ओपेरॉन मध्ये कुठला ओपेरॉन बरं ओपेरॉन मध्ये आपण बोलूयात या ठिकाणी लॅक ओपेरॉन बद्दल. ओके सो वी जस्ट गोइंग टू मूव टू वर्ड दॅट मोर डिटेल अबाउट द लॅक ओपेरॉन. हियर द वर्ड लॅक. ओके लॅक विच मीन्स नथिंग बट द लॅक्टोज. ओके लॅक हा लॅक्टोजशी रिलेटेड आहे. ओके मग लॅक ओपेरॉन म्हणजे काय लक्षात घ्या. सो लॅक ओपेरॉन मीन्स नथिंग बट अ ग्रुप ऑफ जीन विच असोसिएटेड विथ द लॅक्टोज मेटाबॉलिझम. ओके दिस इज कन्सर्न विथ द लॅक्टोज मेटाबॉलिझम. ओके दिस ग्रुप ऑफ पर्टिक्युलरली दॅट सपोज दिस ग्रुप ऑफ पर्टिक्युलर जीन विच रेग्युलेट द लॅक्टोज मेटाबॉलिझम सच काइंड ऑफ ग्रुप ऑफ जीन्स ऑन द डीएनए अँड वी कॉल इट एज अ लॅक ओपेरॉन. लॅक ओपेरॉन इज अ क्लस्टर ऑफ जीन हियर. ओके सो लाईक दॅट आय एम जस्ट ड्रॉइंग द स्ट्रक्चर. आय एम जस्ट ड्रॉइंग द स्ट्रक्चर हियर. सो दिस इज द डीएनए. ओके सो दॅट डीएनए विच हॅविंग द पर्टिक्युलरली टू स्ट्रँड्स. This is the 3 dash and 5th dash end. Okay, so that is the 5th dash or whatever, we just take contrasting also. So that is 5th dash, 3 dash, that 3 dash and 5th dash end. Okay, so here we just consider that is nothing but the DNA. Okay, so this is DNA and here the sequence, suppose from here. ओके दिस पर्टिक्युलर रिजन या ठिकाणची जी बेस पेअरिंग आहे डीएनएची इकडचा एक बेस पेअर इकडचा एक अशी एक सिक्वेन्स आहे तर एवढ्या रिजन पुरत्या या सिक्वेन्सला म्हणायचं आर और वी ऑल्सो कॉल इट एज आय. ओके दिस इज द इनहिबिटर और सेट टू बी द आर फॉर द रेग्युलेटर जीन. ओके तर या पद्धतीने मी अगोदर फक्त ओळखच करून देणार आहे तुम्हाला दिस आर इज फॉर द रेग्युलेटर जीन. ओके एवढा जो तुकडा आहे ना सो दिस इज द रेग्युलेटर जीन. ही रेग्युलेटर जीन आहे अँड फ्रॉम हियर इथून इथपर्यंतची जी सिक्वेन्स आहे देर इज अ स्मॉल सिक्वेन्स. ओके सो विच इज सेट टू बी द पी पी फॉर द प्रमोटर. पी फॉर द प्रमोटर. प्रमोटर विच मीन्स नथिंग बट प्रमोटर विच मीन्स नथिंग बट द स्मॉल सिक्वेन्स ऑफ डीएनए विच इनिशिएट द फॉर्मेशन ऑफ एमआरएनए. एम आर एन ए जो इनिशिएट करणार आहे सो दिस इज समवॉट कॉल्ड एज प्रमोटर अँड जस्ट आफ्टर द प्रमोटर देर इज अ स्मॉल सिक्वेन्स. ओके देर इज अ स्मॉल सिक्वेन्स विच इज समवॉट सेट टू बी द ओ फॉर द ऑपरेटर. ओ फॉर द ऑपरेटर. आता हे नेमकं काय आहे या आपण डिटेलमध्ये एक एक बघणारच आहोत. सो ओ फॉर द ऑपरेटर जीन. ओके ओ फॉर द ऑपरेटर जीन अँड जस्ट आफ्टर द ऑपरेटर जीन सो देअर आर ग्रुप ऑफ दॅट सम जीन्स जस्ट लाईक झेड Y and A gene. Okay, Z, Y and A gene. So that three genes together constitutes structural genes. That genes together called as structural genes. ओके या तीन जीनला एकत्रितपणे काय म्हणलं जातं स्ट्रक्चरल जीन म्हणलं जातं लक्षात असू द्या. ओके तर अतिशय महत्वाचा भाग आहे हा तुमच्या पूर्ण डोक्यात घ्या. सो याच्याशी कन्सर्न असणारा भाग जो आहे. ओके वी जस्ट टेक इट ॲज अ ओके कळतंय का सगळ्यांना व्यवस्थित बघून घ्या हा भाग.
ओके सो झेड जीन वाय जीन ए जीन दॅट इज रिलेटेड विथ द लॅक ओपेरॉनचं हे स्ट्रक्चर आहे. आता तुम्ही म्हणा लॅक्टोज मेटाबॉलिझम म्हणजे नेमकं काय बरं, द टर्म मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझम या शब्दाचा अर्थ होतो रिलेटेड विथ द अॅनाबॉलिझम अँड कॅटाबॉलिझम. मेनली दिस टर्म इज रिलेटेड विथ द कॅटाबॉलिझम. ओके मेनली दिस टर्म इज रिलेटेड विथ द कॅटाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजे काय बरं, या स्ट्रक्चरल जीन असा एक एन्झाईम तयार करतात, लक्षात घ्या या स्ट्रक्चरल जीनचं रूपांतर अशा प्रकारच्या एन्झाईम्स मध्ये होतं. सो दॅट एन्झाईम्स, ओके प्रत्येक जीनचे वेगवेगळे एन्झाईम आहेत, असे तीन एन्झाईम इथं तयार होतात. दॅट एन्झाईम्स वी जस्ट बेसिकली कॉल्ड ॲज बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाईम. ओके अँड दॅट बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाईम हा जो एन्झाईम आहे ना, हा काय करतो, इट कन्वर्ट दॅट लॅक्टोज विच कन्वर्ट दॅट लॅक्टोज इन टू द ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. इट कन्वर्ट दॅट लॅक्टोज इन टू द ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. ओके दॅट लॅक्टोज इज अ डायसॅकराइड विच कंटेनिंग 12 कार्बन. ओके डायसॅकराइड अँड फर्दर कन्वर्टेड इन टू 6 कार्बन कंटेनिंग ग्लुकोज अँड 6 कार्बन कंटेनिंग गॅलॅक्टोज मॉलिक्युल्स. ओके तर या पद्धतीचं कन्वर्जन हा बीटा गॅलॅक्टोसिडेज करेल, लक्षात घ्या. तर हे अतिशय महत्वाचं मॉडेल आहे, खूप महत्वाचा पार्ट आहे. लॅक ओपेरॉन नावाचे कॉन्सेप्ट तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थितरित्या बघून घ्या. सो दिस इज अबाउट द कन्वर्जन ऑफ दॅट लॅक्टोज. सो दॅट्स वी कॉल इट एज अ कॅटाबॉलिझम रादर दॅन मेटाबॉलिझम ऑर अॅनाबॉलिझम वी जस्ट टेक इट एज. ओके सो इथं एन्झाईम प्रिपेअर होतात या स्ट्रक्चरल जीनपासून आणि या पद्धतीने हा पार्ट होईल, लक्षात घ्या. ओके ज्यावेळेस तुम्ही डिटेलमध्ये इथं जाणला तर लॅक ओपेरॉन मध्ये तुमच्या डोक्यात येईल, लक्षात घ्या. सो दॅट लॅक ओपेरॉन विच कन्सिस्ट ऑफ, लॅक ओपेरॉन कन्सिस्ट ऑफ 3 एन्झाईम्स. ओके लॅक ओपेरॉन कन्सिस्ट ऑफ 3 एन्झाईम्स. लॅक ओपेरॉन मध्ये 3 एन्झाईम्स येतात. कुठकुठले एन्झाईम असतात 3 लक्षात घ्या. सो द फर्स्ट एन्झाईम इज नथिंग बट फर्स्ट एन्झाईम इज बीटा गॅलॅक्टोसिडेज, बीटा गॅलॅक्टोसिडेज. द सेकंड एन्झाईम इज परमिएज. प्रत्येकाच्या आधी बीटा गॅलॅक्टोसिडेज शब्द वापरू शकता तुम्ही. ओके सो परमिएज एन्झाईम. अँड थर्ड एन्झाईम इज नथिंग बट ट्रान्स ऍसिटिलेज एन्झाईम. ओके तर असे 3 एन्झाईम या ठिकाणी काय होतात, या लॅक ओपेरॉनशी कन्सर्न येतात, लक्षात घ्या. सो देअर आर 3 डिफरंट एन्झाईम्स विच आर डायरेक्टली असोसिएटेड विथ दॅट लॅक ओपेरॉन. हे लॅक ओपेरॉनशी निगडीत असणारे मुद्दे आहेत. ओके तर व्यवस्थितरित्या बघून घ्या, हे पूर्ण मुद्दे तुम्हाला कळतायत का. ओके सो आता आपण याच्यानंतर काय करूयात बघा, या लॅक ओपेरॉनची फंक्शनिंग लर्न करूयात. ओके सो फंक्शनिंग लर्न करूयात या लॅक ओपेरॉनशी कन्सर्न असणारी. ओके सो जस्ट सी हियर व्हॉट अबाउट. सो काही जण म्हणतील सर लॅक ओपेरॉन ही जी कन्सेप्ट आहे तर सगळ्यात पहिल्यांदा नेमकी डिस्कवर कोणी केली बरं. सो द टर्म लॅक ओपेरॉन विच वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट. ओके इट वॉज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट जॅकॉब ओके अँड मोनार्ड हू ऑल्सो डिस्कवर्ड दॅट mRNA. ओके सो इज इन दी 1961. ओके सो इज इन दी 1961. ओके ऍक्च्युली ओपेरॉन कन्सेप्ट ही प्रो कॅरिओटिक कन्सेप्ट आहे. ओके प्रो कॅरिओट्स मध्ये जनरली तुम्ही जर बघितलं व्हॉट अबाउट द ईशरेशा कोलाय, ई कोलाय नावाच्या बॅक्टेरिया, या ई कोलाय मध्ये याची डिस्कवरी झाली. ई कोलाय मध्ये 260 जीन्स असतात. द 260 जीन्स विच आर ग्रुप्ड इन टू, यांचं काय होतं म्हणजे यांचे ग्रुप केले, grouped into 75 ओपेरॉन्स. 75 ओपेरॉन्स या ठिकाणी इथं तयार झाले त्यांचे. ओके यांचे काय झाले तिथं 75 ओपेरॉन तयार झाले. ओके तर या 75 ओपेरॉन पैकी एक म्हणजे आता इथं आपल्याला जो बघायचा आहे तो बघायचा आहे लॅक ओपेरॉन. या 75 पैकी एक आहे हा. ओके 75 पैकी एक आहे हा लॅक ओपेरॉन. आणि हे जे मॉडेल दाखवलं, हे जे स्ट्रक्चर दाखवलं, दिस इज अ लॅक ओपेरॉन. ओके लॅक ओपेरॉनची जी फंक्शनिंग होणार आहे, जी प्रोसेस होणार आहे, ओके तर त्या प्रोसेसमध्ये बेसिकली 2 स्टेप्स असतात. ओके याचे जे काही प्रोसेसिंग आहेत, दॅट प्रोसेसिंग विच इन्क्लूड द 2 स्टेप्स. ओके तर कुठल्या कुठल्या 2 स्टेप्स बघा. ओके सो दॅट प्रोसेसिंग विच इन्क्लूड बेसिकली दॅट नंबर फर्स्ट स्टेप स्विच ऑफ मोड.
स्विच ऑफ मोड, दैट इज नथिंग बट इन अब्सेंस ऑफ लैक्टोज, वेन एवर दैट शुगर इज अब्सेंट, लैक्टोज शुगर इज अब्सेंट सराउंडिंग टू दैट एशियरेशिया कोला सेल, सो एट दैट टाइम दैट सेल कैन नॉट बी एक्चुअली डिवाइड, दैट ई कोलाई कैन नॉट बी मल्टीप्लाई, ओके, सो अनेबल टू ग्रो. So here switch off mode, here in which whatever we just take the simple term here, that arginine which able to form the mRNA, this arginine which able to form the mRNA, and that mRNA which produce the protein, and this protein which is somewhat said to be the repressor protein, what we say, we call it as a repressor protein, and that repressor proteins which stop repressor protein which stop the functioning of that operator gene, okay, which stop the functioning of operator gene. So here we just take that repressor protein inactive the operator, and as the operator get inactivated, so that Z gene, Y gene and A gene will not be transcribed into the so mRNA, so no mRNA form, means stop transcription, okay, transcription process stop hui, and this is somewhat called as switch off mode because of lack of that lactose. So actually this repressor protein binds to the operator site and inactive them, because there is an enzyme which attached to that P site, we just called as RNA polymerase. This RNA polymerase enzyme, so which attached to promoter site and then just copy the information of Z, Y and A gene. Okay, तो या P site ला कौन attach होता असतो कधी, या P site ला attach होता असतो एक enzyme ज्याचं नाव आहे RNA polymerase enzyme, जो आरएनए पॉलिमरेज काय करत असतो या ठिकाणी, सो याचं कन्वर्जन, या झेड वाय ए चं कन्वर्जन एका एमआरएनए मध्ये करत असतो मोठ्या, ओके, एमआरएनए, दिस इज द पॉलीसिस्ट्रॉनिक एमआरएनए, आणि त्या एमआरएनए पासून नंतर मग प्रोटीन्स फॉर्म होत असतात. परंतु प्रमोटर ठिकाणी अटॅच झालेला आरएनए पॉलिमरेज हा इथपर्यंत जाऊ शकला ऑपरेटर पर्यंत, पण तिथे गेल्याच्या नंतर याने त्याला ब्लॉक केलं, ओके, जशी एखादी गाडी, एखादी व्हेकल आहे लक्षात घ्या, ट्रक आहे, तर ट्रकच्या पुढे मोठा दगड आणून टाकला, ती ट्रक चालणार नाही, लक्षात घ्या, तसा तो दगड जोपर्यंत कोणी काढत नाही तोपर्यंत ती पुढे जाणार नाही. मराठी पडायचं उटी लागणे म्हणतो प्रकार आपण, लक्षात घ्या, तर त्यामुळे ते चालणार नाही. तसं इथं या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, या ऑपरेटरला इथं उटी लागली आहे, इथं या ठिकाणी काय झालंय, हा रिप्रेसर प्रोटीन नावाचा भाग जाऊन बाइंड झालाय, त्याच्यामुळे इथं प्रोटीन सिंथेसिस स्टॉप झालीय. दिस इज अ स्विच ऑफ मोड, याला स्विच ऑफ मोड म्हणायचं, ओके, आणि याच्या उलट या ठिकाणी दुसरा जो प्रकार आहे तर याला म्हणायचं स्विच ऑन मोड. What we say, we take it as a switch on mode. Okay, switch on mode means काय बरं, the presence of lactose. Okay, lactose presence जर असेल, so this condition is called as switch on mode. त्याला switch on mode म्हणलं जातं. Okay, so here switch on mode म्हणजे काय बरं, तर switch on mode म्हणजे ही concept. कोणती concept? तर या प्रकारची concept. R P O Z Y A, ओके, या प्रकारची कॉन्सेप्ट आहे. तर याच्यामध्ये काय झालं माहिती का, याच्यामध्ये स्विच यानं तयार केला हा एक, या आरनं तयार केला एम आर एन ए, एक रिप्रेसर प्रोटीन तयार केली. काय तयार केली? रिप्रेसर, वी ऑल्सो कॉल इट एज अ रेग्युलेटर प्रोटीन्स, ओके, रिप्रेसर प्रोटीन तयार केली. बट बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ लॅक्टोज, लॅक्टोजनं काय केलं माहितीये का, या रिप्रेसर प्रोटीनला लॅक्टोज बाइंड झाला, याला कोण बाइंड झाला, लॅक्टोज बाइंड झाला. सो लॅक्टोज विच ऍक्ट्स ऍज अ इंड्युसर, काय म्हणून ऍक्ट झाला तो, इंड्युसर म्हणून ऍक्ट झाला. त्यानं काय केलं, त्या रिप्रेसर प्रोटीनला इनऍक्टिव्ह केलं, सो दॅट्स वाय दिस प्रोटीन विल नॉट बाइंड टू ऑपरेटर रिजन, अँड हेन्स द इन्फॉर्मेशन ऑफ झेड जीन, वाय जीन अँड ए जीन विच कन्वर्टेड इन टू दी
mRNA and this mRNA which is always having the information of many genes and also produces the many type of enzyme. Many means three enzyme, and so that's why this is somewhat called as, this mRNA is called as polycistronic mRNA. This mRNA is called as polycistronic mRNA. The RNA which carrying the information more than one gene, so we call it as a polycistronic mRNA. Okay, and here, so the different particularly that enzymes produced from that particular gene. Okay, so beta galactosidase produced by the LACZ gene. LAC operon madla Z gene na tayar kela ha beta galactosidase. This permease which is produced by the LAC Y gene, LAC adi naav dyaycho Y gene na tayar kela to. Okay, and this transacetylase which is formed by the LAC A gene. Okay, tar asha vegvegla gene hai, that gene they produces the different products. Vegvegla products tyanni tayar keli lakshat gya. Atishay mahatvacha bhag hai, tumhi purnapane ha bhag baghun gya adi. ओके आपण त्याचा पुढचा भाग बघूया. ओके त्याचा पुढचा म्हणजे हाऊ ऍक्च्युअली दैट एमआरएनए हा जो आहे याचा ट्रान्सलेशन होईल. काय होईल बरे याचा ट्रान्सलेशन होईल. आणि ट्रान्सलेशन झाल्यावर मग बीटा गैलेक्टोसिडेज हा झेड जीन पासून तयार होईल. दुसरा या ठिकाणी वाय जीन पासून परमिएज तयार होईल. आणि तिसरा ए पासून ट्रान्सॅसिटिलेज तयार होईल. ओके ट्रान्सॅसिटिलेज हे तयार होईल. एक दोन आणि तीन एन्झाईम. ओके तर असे वेगवेगळे एन्झाईम या ठिकाणी काय होतील फॉर्म होतील. वेगवेगळे एन्झाईम फॉर्म होतील. सो दिस इज अबाउट वी कॅन से इट एज द प्रोटीन सिंथेसिस विच इज फाउंड इन इशरेशा कोला इन केस ऑफ लॅक ओपेरॉन कन्सेप्ट. बाकी बघूयात जस्ट अगोदर एवढं बघून घ्या. आता हे बीटा गॅलॅक्टोसिडेज काय करतो, परमिएज काय करतो, ट्रान्सॅसिटिलेज काय करतो याची फंक्शनिंग मी तुम्हाला सांगतो एक मिनिटामध्ये. So, this beta galactosidase, हा काय करतो माहिती का, हा ही जी लॅक्टोज असते ना शुगर इनिशियली, या लॅक्टोज हा बीटा गॅलॅक्टोसिडेज काय घडून आणतो, इट अंडरगो हायड्रोलिसिस. काय घडून आणतो, हिचं हायड्रोलिसिस घडून आणतो. हायड्रोलिसिस म्हणजे काय बरं, हायड्रोलिसिस विच मीन्स नथिंग बट द कन्वर्जन ऑफ दॅट डायसॅकराइड इन टू दी ग्लुकोज मॉलिक्युल अँड अ गॅलॅक्टोज मॉलिक्युल. ओके ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये त्याचं कन्वर्जन घडून आणलं जातं. सो बीटा गॅलॅक्टोसिडेज इट इज बिकॉज ऑफ वी कॅन से इट एज अ झेड जीन. डोक्यात असू द्या वेगवेगळ्या जीनचे प्रोडक्ट. ओके तयार झालेला जो ग्लुकोज आहे ना, या ग्लुकोजचं पुन्हा या ठिकाणी जनरली तुम्ही जर बघितलं तर पुढं कन्वर्जन हा ए करणार आहे. आता तुम्ही म्हणा हा वाय काय करतो बरं, वाय हा जो आहे ना सो परमिएज. ओके सो हा परमिएज काय करतो माहिती का, हा परमिएज जी लॅक्टोज शुगर आहे, या लॅक्टोज शुगरची जी एंट्री आहे, एंट्री इन साइड सेल थ्रू सेल मेम्ब्रेन. ओके आणि इकडं लॅक्टोज मध्ये हे सेलच्या बाहेर होतं, आउटसाइड होतं, आधी सेलच्या आउटसाइडला होतं हे लॅक्टोज. ओके आणि नंतर ही सेलच्या इनसाइडला लॅक्टोज आली. इट इज बिकॉज ऑफ परमिएज एन्झाइम. परमिएज फॉर द परमिशन, वन हू गिव द परमिशन, दॅट इज परमिएज. ओके अँड लास्ट वन ट्रान्सॅसिटिलेज. ट्रान्सॅसिटिलेज काय करेल बाबांनो, तर ट्रान्सॅसिटिलेज इनडायरेक्टली तुम्ही जर बघितलं तर काय करणार आहे, तर ट्रान्स म्हणजे चेंज करणार आहे, ऍसिटिल ग्रुप. ओके म्हणजे हा जो ग्लुकोज मॉलिक्युल असतो आपला किंवा गॅलॅक्टोज मॉलिक्युल आहे, दॅट गॅलॅक्टोज, कारण ग्लुकोज तर डायरेक्ट सेलला पचन होणार आहे, पण हा गॅलॅक्टोज जो काही शुगरचा प्रकार आहे. ओके गॅलॅक्टोज विच इज मेनली फाउंड इन यू कॅन सी इट एज मिल्क. ओके सो मिल्क शी रिलेटेड असणारी मिल्क शुगर, ब्रेन शुगर वगैरे, व्हॉट एव्हर यू कॉल. ओके सो ग्लुकोज गॅलॅक्टोज जे तयार होणार, या गॅलॅक्टोजचं रूपांतर हा ट्रान्सॅसिटिलेज एन्झाइम काय करतो माहिती आहे का, तर याच्यामधला जो ऍसिटिल को एन्झाइम ए नावाचा जो ग्रुप तयार झालेला असतो, ओके तर या ऍसिटिल को ए याला ट्रान्सफर करतो, याला ट्रान्सफर ग्रुप. ओके ट्रान्सफर ग्रुप ऍसिटिल को ए, तर हे त्याचं काम आहे या गॅलॅक्टो बीटा गॅलॅक्टोसिडेज ट्रान्सॅसिटिलेज. ट्रान्सॅसिटिलेज इज फॉर द ट्रान्सफर. ओके ऍसिटिल ऍसिटिल. ओके म्हणजे ए जीनचा ऍसिटिलेज,
परमिएज वाय, वाय परमिशन देणार, यस आप अंदर आ जाओ. ओके ग्लुकोजला काय म्हणणार, आप अंदर आ जाओ. ओके आणि बीटा गैलेक्टोसिडेज हा जो आहे ना लाइक झेड चा पार्ट आहे, झेड जे आहे ते असं काढू शकता तुम्ही झेड. ओके त्याला असं करायचं बीटा असं लिहिताना लिहायचं. ओके तर डोक्यात असू द्या वेगवेगळ्या जीनचे प्रोडक्ट. असा होता हा पार्ट व्हॉट अबाउट द लॅक ओपेरॉनशी कन्सर्न. तर या ठिकाणी हा भाग संपलेला आहे, व्यवस्थित बघून घ्या. याचे नोट्स तुम्हाला बनवायच्यात, लक्षात घ्या सर्वांनी व्यवस्थित नोट्स बनवून मला पाठवायचे. ओके फक्त 10-15 विद्यार्थी ऑनलाईनला व्यवस्थित स्टडी करतात, बाकीच्या विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स मात्र एवढासा येत नाहीये. तर तसं न करता सर्वांनी अगदी काळजीपूर्वक इन्जॉय करून हे सगळं काही करा. शिक्षण हे इन्जॉय करून असतं, लक्षात घ्या. म्हणजे व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा हा भाग. का समजून घ्यायचा? तर याचे ॲप्लिकेशन्स असे आहे हे जर तुम्हाला व्यवस्थित कळालं तर इंडस्ट्रीयल पर्पजला ज्यावेळेस तुम्ही उद्या वेगवेगळ्या काही कंपन्या वगैरे त्याच्यामध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला प्रोडक्शन लेवलला या सगळ्या कन्सेप्ट कामाला येणार आहेत. कशाचं रूपांतर कशात होतं काय होतं हे थेरॉटिकल नॉलेज तुम्हाला मिळणार आहे आणि याच्या बेसिसवरती मग तुमचं जे काही भवितव्य असणार आहे ते ठरवलं जातं आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये. त्यामुळं तुम्हाला हा भाग चांगल्या पद्धतीने कळलं आणि त्याच्यावरती तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवणं, MCQs सोडवणं अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तर आज या ठिकाणी आपण थांबूया आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा भाग म्हणजे जीनोमिक कंडिशन बद्दल बोलूयात. ओके थँक्यू सो मच.